स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन. जेथे हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतात, जेथे हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतात आणि मुस्लिमांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतात. जातीयता धर्मांधता विषमतेचे नाव नाही, तसे स्त्रियांना समान कायद्याचे राज्य, असा माझा भारत देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे. नमस्कार, मी स्पर्धक क्रमांक 41 आजच्या आपल्या वक्तृत्व स्पर्धेचा माझ्या भाषणाचा विषय, खरंच भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे का? तर मी म्हणेन होय. होय मित्रांनो, 2020 मध्ये भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिले होते आणि त्याच दिशेने आपली वाटचाल करत भारताने कृषी, आरोग्य, उत्पादन, संरक्षण तसेच शिक्षण अशा क्षेत्रात प्रगती करून आपले पाऊल पुढे टाकत जागतिक महासत्तेकडे वाटचाल केली. एवढेच काय तर संपूर्ण जग कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने त्रस्त असताना तो बरा व्हावा त्यासाठी लस म्हणजेच आपण त्याला वॅक्सिन म्हणतो ही आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी तयार करून आपल्या देशभरातच नाही तर संपूर्ण जगाला पुरविली आहे. मित्रांनो, एकेकाळी अमेरिकेच्या नासा या अंतर संस्थेचे व तेथील वैज्ञानिकांचे आपण कौतुक करत असे, पण आज त्याच तोडीची नाही तर त्यावरूनही सरस आपली भारताची इस्रो ही संघटना असल्याचं आपणही जगाला दाखवून दिलेलं आहे. कारण मंगळ ग्रहावरच काय तर मागच्या 4 महिन्यांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ग्रहावर आपले यान पाठवून इस्रो ने आपली मोहीम जगाला फक्त करून दाखवून दिलेली आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र दुसऱ्या देशाकडून विकत घेऊन आयात करत असे, पण आता स्वतः शस्त्र तयार करून दुसऱ्या देशांना निर्यात करत आहोत. मित्रांनो, आपल्या भारताची वाटचाल महासत्तेकडे सुरू असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सुरक्षेसाठी जगात कुणालाही न डगमगता सुसून एअर स्ट्राईक करणारा आजचा माझा भारत देश आहे. एवढेच काय तर रशिया युक्रेन युद्धात तटस्थ राहून आपला भारत देश शांततेलाही प्राधान्य देत असल्याचे पाहून सर्व जगाने आपल्या भारताचे कौतुक केलेले आहे व हे युद्ध थांबवण्यासाठी आपल्या भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. तर दुसरीकडे जागतिक दबावाला बळी न पडता इस्रायल व हमास या दोघांमधील युद्धात आपण ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहून म्हणजेच इस्रायलला पाठिंबा देऊन आपल्याकडे महासत्ता असण्याचे संपूर्ण गुण असल्याचे पाहून सर्व जगाने ही दखल घेतलेली आहे. कृषी क्षेत्रात आपल्या भारताने खूप प्रगती केलेली आहे. नवनवीन तंत्रज्ञानाने शेती करून जास्तीचे उत्पन्न काढून जागतिक बाजारपेठेत आपला दरारा निर्माण केलेला आहे. मित्रांनो, आपला देश कृषी प्रधान असल्या कारणाने आपल्या भारत सरकारने जगाचा पोशिंदा म्हणजेच आपण त्याला शेतकरी म्हणतो त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्षाला 12,000 रुपये देणारा भारत जगातला एकमेव देश आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात भारत हा जगासमोर आदर्श म्हणून उभा आहे. जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठांपैकी नालंदा व तक्षशिला हे मोठी विद्यापीठही आपल्या भारतातली आहे. मित्रांनो, तुम्हीच मला सांगा भारत आज कोणत्या क्षेत्रात मागे आहे? कला, क्रीडा, विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात नाम कमवून आपला भारत देश जागतिक महासत्ता म्हणून उदयास आलेला आहे. भारताने जगावर राज्य केले का नाही ते मला माहित नाही, पण सर्वांच्या मनावर मात्र आपली छाप उमटवलेली आहे. मित्रांनो, भारताने G20 देशांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये संमेलन घेऊन जगाला दाखवून दिलेले आहे सत्ता बनवून वर्चस्व गाजविण्यापेक्षा सखा म्हणून नाते जोडणे महत्त्वाचे आहे आणि हेच आपल्या भारताने केलेले आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते, सारे जहा से अच्छा हिंदू सीता हमारा, सारे जहा से अच्छा हिंदू सीता हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुल सीता हमारा, हमारा सारे जहा से अच्छा.